chemical properties of K2Cr2O7. K2Cr2O7 म्हणजे potassium dichromate. दोन chemical properties पाहा, first action of Ki आणि second action of H2S. Ki म्हणजे potassium iodide आणि H2S म्हणजे hydrogen sulfides. पा action of Ki म्हटलं का लक्षात ठेवायचं 6-7 आणि action of H2S म्हटलं का लक्षात ठेवायचं 3-4. पा K2Cr2O7 मध्ये 6 काय ऍड करायचे आणि 7 काय ऍड करायचे H2SO4. काय तयार होतं पा, इथं K चे हे 2 आणि हे 6 असे 8 मॉलिक्युले म्हणजे तयार काय होतं पा, 4K2SO4. काय तयार होतं, 4K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट. काय तयार होतं, पोटॅशियम सल्फेट. SO4 चे इथं 7 मॉलिक्युले, किती मॉलिक्युले SO4 चे 7, इथं 4 गेले पा. आता इथे काय राहिलं, Cr2 म्हणजे कसं राहायचं, Cr2 SO4 चे इथं 7 मॉलिक्युल मध्ये 4 इथे गेले होते, इथे 3 गेले म्हणजे काय रे, क्रोमिक सल्फेट. काय, क्रोमिक सल्फेट. आणि इथल्या 14H आयतशी शिल्लक राहिले 7H2O. काय रे, 7H2O, हे 7O आणि हे 14H म्हणजे 7H2O आणि हे आय किती आहे, 6, म्हणून 3I2. असं काय मिळालं आपल्याला, पोटॅशियम सल्फेट, क्रोमिक सल्फेट प्लस 7H2O प्लस 3I2. सेकंड पा, ऍक्शन ऑफ H2S लक्षात कसं ठेवायचं, 3-4 K2Cr2O7 प्लस 3S प्लस 4H2SO4. काय तयार होतं पा, K2SO4 सेम मागाच्या सारखं, फक्त आपल्याकडं मागाशी किती होते, 8 होते, आता मात्र आपल्याकडे 2च आहे. काय सांगायचं, K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट, आता क्रोमियम सल्फेट आणि 7H2O प्लस 3S. मगाशी SO4 किती होते तुमच्याकडे, 7, इथं 4 गेले, इथं 3 गेले, आता किती आहे तुमच्याकडे, 4, इथं 1 गेला आणि इथं 3 गेलं. नाव पोटॅशियम सल्फेट, क्रोमिक सल्फेट, 7H2O आणि 3S. अशा प्रकारे आपण दोन केमिकल प्रॉपर्टी इथं अभ्यासल्या आहेत.